कालच्या भाषणामध्ये अमित भाईंच्या ते नक्की खरं काय बोलले हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या सरकारविषयी, आमच्या भूमिकांविषयी, आमच्या हिंदुत्वाविषयी प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला गेल्या 2-2.5 वर्षापासून भ्रमित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तरी जनता विश्वास ठेवायला तयार नाही. हे वैफल्य मी राज्याच्या नेत्यांकडे पाहतोय, पण आता त्यांचे सर्वोच्च केंद्रीय नेते सुद्धा त्याच वैफल्यातून महाराष्ट्रातून बोलू लागलेले आहेत. हे जो आम्ही काल पाहिलं, तो मी असेल, राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील, महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असतील, आम्हाला सगळ्यांना त्या सगळ्यांची दयाही आली आणि आश्चर्य वाटलं. हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेनं कधी सोडला नाही, सोडणार नाही. 2014 साली आमच्यासारख्या प्रखर हिंदुत्ववादी पक्षाला दूर करताना सत्तेसाठी, फक्त सत्तेसाठी, सत्तेचा वाटा जास्त मिळावा यासाठी 2014 साली शिवसेनेला दूर करा असे सांगणारे कोण होते खासगीत राज्यातल्या बीजेपीच्या नेत्यांना? हे अमित शाह आमचे जे आहेत सन्माननीय नेते गृहमंत्री, त्यांनी स्पष्ट करावं. सर, मग ज्यावेळा बैठक ठरली होती त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस, मी 2014 ची गोष्ट सांगतो, हिंदुत्वाला सोडलं म्हणताना आम्ही, मग 2014 साली ते असंही म्हटले की वेगळे लढून दाखवा राजीनामा देऊन. 2014 साली आम्ही वेगळेच लढलो होतो आणि प्रचंड ताकद, पैसा, सत्ता, केंद्रीय सत्ता याची लाट, कृत्रिम लाट असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे लढलो माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, आणि आम्ही चांगला विजय सुद्धा संपादन केला. पण सर, मग नाव ठरलं नव्हतं फडणवीसांचं 19 सालच्या? दुसरा प्रश्न आपला काय होता? मी म्हटलं 2014 पासून महाराष्ट्रामध्ये, 2014 पासून महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा पावलोपावली विश्वासघात करणारे कोण, याचं उत्तर त्यांनी द्यावं. जर आम्ही हिंदुत्ववादी होतो, प्रखर हिंदुत्ववादी होतो, आम्ही आपल्यावर 25 वर्ष राज्य केलेलं आहे, युती केलेली आहे हिंदुत्ववादी म्हणून, 2014 साली शिवसेनेला दूर ठेवा, हिंदुत्ववादी पक्षाला दूर ठेवा आणि फक्त संपूर्ण सत्ता महाराष्ट्राची काबीज करता यावी शिवसेनेला दूर ठेवून, म्हणून कोणी कटकारस्थानं केली याचं उत्तर द्यावं. पुण्यात जमत नसेल तर दिल्लीत द्यावं उत्तर. पंतप्रधान मोदींनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची योजना सुरू केली आहे, त्यातनं बी म्हणजे ब्रोकर, शिवसेनेचा बीचा अर्थ ब्रोकर असं बघा. असे हे टला ट फला फ झला झ, बरं का? बरं का? हे आम्हाला सुद्धा टला ट फला फ झला झ लावता येतं. हा, हे आम्हाला सांगू नका तुम्ही. महाराष्ट्राचं सरकार उत्तम चाललेलं आहे, केंद्रानं प्रयत्न करून सुद्धा सरकारचा एक कवचा सुद्धा उडालेला नाहीये, याचं दुःख आम्ही समजू शकतो. तुमच्या संपूर्ण यंत्रणा फेल गेलेल्या आहेत. आपण जे म्हणताय ना की राजीनामा द्या आणि आमच्याशी आमने सामने लढा, मी सांगतो की 3-3 चिरकत घालून तुम्ही महाराष्ट्रात फिरताय ना. किती म्हणतोय मी? 3-3 चिलखत. CBI, ED, NCB ही 3 चिलखत घालून तुम्ही महाराष्ट्रात जे आमच्यावरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताय, ही चिलखत दूर करा आणि आमच्याशी लढा. आम्ही छातीवर वार घेणारे आहोत. आम्ही असे पाठीमागून हल्ले प्रति हल्ले करत नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची औलाद आहे शिवसेना म्हणजे. आम्हालाही शिकवू नका समोरून लढा आणि काय करा ते. आम्ही समोरूनच लढतो आणि आतापर्यंत समोरूनच लढत आलेलो आहोत. हे आपल्याला 2 वर्षानंतर आठवलंय का? ह्याच्या आधी खुलासे प्रतिखुलासे झालेले आहेत. वरळीमध्ये पुनश्च युती करण्याचं म्हणजे पुनश्च हरिओम करण्याचं जो काही एक सोहळा दोघात मिळून पार पडला वरळीच्या सी ब्ल्यू हॉटेलमध्ये, त्याच्यामध्ये देशातले सगळा पत्रकार वर्ग तिथे हजर होता, तुमचे कॅमेरेही होते, हे बूम्स माईक काय म्हणतात ते सुद्धा होते,
आणि त्याच्यावरती दोघांकडून एक शब्द वापरला गेला की सत्तेचं वाटप 50-50, पॉवर शेअरिंग 50-50चा अर्थ काय होतो हे आम्ही तुमच्यासारख्या लोकांना सांगायला नको. पॉवर शेअरिंग म्हणजे पॉवर ब्रोकर नाही जे आम्हाला मगाशी म्हणत होते. आमच्याशी दगाबाजी करणं त्यानंतर हाच पॉवर ब्रोकिंगचा एक फार मोठा प्रकार होता, बरं का? पॉवर शेअरिंग 50-50 त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पद सुद्धा होतं. खोटं बोलू नका आणि पुण्यात तर नकोच बोलू. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे ती, तिथे शिवरायाने सोन्याचा नांगर फिरवला, लक्षात घ्या. देशाच्या गृहमंत्र्याला देशामध्ये जर काम नसेल तर त्याने आम्हाला सांगावं. कर्नाटकामध्ये शिवरायांचा अपमान होतो आहे, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तुमच्या राज्यात निर्माण होतो आहे ते पहा, आणि पुण्यात येऊन आम्हाला ज्ञान देऊ नका. आम्ही तुमचा आदर करतो, तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा, आम्ही आमच्या मर्यादेत राहू. मुख्यमंत्र्यांनी हिंमत असेल तर राजीनामा द्यावा, निवडणुकीच्या मैदानात उतरावा. आपण सुद्धा हिंमत असेल ते 105 आमदारांनी राजीनामा द्यावा. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय तुमचे 105 आमदार निवडून देणं शक्य नव्हतं. तुम्ही 105 आमदारांनी राजीनामा द्यावा आणि परत 105 निवडून आणून दाखवावेत, हे सुद्धा आमचं आव्हान. एवढी सगळी टीका सुरू असताना मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. आम्ही सुद्धा करतो. कोणी आजारी असेल, कोणाची प्रकृती ठीक नसेल, ते आमची संस्कार संस्कृती आहे. मी त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. पण त्यांना मी सांगू इच्छितो की मुख्यमंत्र्यांची प्रकृती अत्यंत उत्तम ठणठणीत आणि मुख्यमंत्री काम करत आहेत. सर, आज 12 खासदारांच्या निलंबनासंदर्भात एक बैठक होती, काय त्या बैठकीतून तोडगा निघण्याची शक्यता आहे? तुम्हाला आमंत्रण आहे का? आम्हाला आमंत्रण आहे. काल केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांचा फोन होता, त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी आमची चर्चा झाली. खरगे साहेबांचं असं म्हणणं आहे की ज्या चार पक्षांच्या खासदारांचं निलंबन झालंय फक्त त्यांच्याच नेत्यांना बोलवणं योग्य नाही, त्यांनी विरोधी पक्षाच्या सगळ्याच नेत्यांना बोलवायला हवं, किंबहुना ऑल पार्टी. कारण ही लढाई जी आहे फक्त चार पक्षांची नसून संसदेमध्ये विरोधी पक्षातला प्रत्येक नेता या संदर्भात लढतोय, त्याच्यामुळे आमच्यात आपापसात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका, ही आमची भूमिका आहे. म्हणून सगळ्यात आधी आम्ही खरगे साहेबांच्या चेंबरमध्ये म्हणजे विरोधी पक्षनेत्यांच्या चेंबरमध्ये बसू आणि त्यानंतर जो काही निर्णय होईल तो आम्हाला सगळ्यांना बांधील आहे. सर, अमित शहांच्याबद्दल एक प्रश्न राहिला होता. त्यांनी काल असं म्हटलं की मोदी सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरचा टॅक्स कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा दिला, मात्र महाराष्ट्र सरकारला तो दिला नाही, त्याच्याऐवजी दारूचे कर कमी केले. बघा, हे भाषणामधले मुद्दे ठीक आहेत त्यांच्या. आम्ही असं म्हणालो की 150 रुपये वाढवायचे आणि 4 रुपये कमी करायचे, ते सुद्धा पोटनिवडणुकांमध्ये पराभव झाल्यावर पुढल्या पराभवाच्या भीतीनंच 4 रुपये कमी करायचे. त्याच्यावरती आमची भूमिका अशी होती, पोटनिवडणुकीत पराभव झाल्यावरती 4-5 रुपये कमी केले जातात आणि जर 50 रुपये कमी करायचे असतील पेट्रोल डिझेलमध्ये तर या देशात भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण पराभव लोकांना करावा लागेल. धन्यवाद. चलिए, आप कर लीजिए जल्दी. बोलो, मैं आप बताइए. देखिए, 4 विरोधी दलों के नेताओं को जरूर बुलाया है. कल संसदीय कार्यमंत्री का फोन भी आया था, बाद में हमारे LOP साहब है खरगे जी, उनका फोन था. हमारा कहना है कि ये जो लड़ाई चल रही है संसद में राज्यसभा में वो पूरे विपक्ष दल की यूनिटी है. जिनके सांसद निलंबित नहीं हुए हैं वो भी हमारे साथ है, वो भी हमारे साथ लड़ रहे हैं. तो हमारे मांग रहेंगे कि आप सभी विपक्ष दलों की बैठक बुलाइए, चाहे तो आप ऑल पार्टी नेताओं की बैठक बुलाए ये 12 निलंबित सांसदों के बारे में. लेकिन ऐसा नहीं हो रहा है, ये आपस में फूट डालने की कोशिश है. तो सबसे पहले हमारे नेता प्रतिपक्ष खरगे जी उनके साथ मीटिंग करेंगे. उनके साथ मीटिंग 9:30 बजे है. उसके बाद 10 बजे वाली मीटिंग के बारे में क्या करना है, क्या निर्णय लेना है, हम वहां निर्णय लेंगे और बाद में सोचेंगे. सर, कल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे में थे, उन्होंने कहा है सत्ता की लालच में शिवसेना ने जनता से विश्वासघात किया है, आपको चुनौती दी है. देखिए, नंबर मैं एक आपको बताना चाहता हूँ कि देश के गृहमंत्री को कुछ काम नहीं होगा देश में तो आपको मैं उनके पास कामों की सूची भेज दूंगा.
मेरे पार्टी की तरफ से कि देश में लॉ एंड ऑर्डर और भी बहुत से मुद्दे हैं। कर्नाटक में जाइए, छत्रपति शिवाजी महाराज के अपमान के बाद वहाँ के लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन बहुत खराब हो गई है, आप देख लीजिए। महाराष्ट्र में हमारी सरकार बहुत ही ठीक तरह से चल रही है और हमने हिंदुत्व का विचार न कभी छोड़ा था न छोड़ेंगे, ये भी अमित भाई को मालूम है। दूसरी बात, आप कितने भी आरोप करिए, आप कितने भी हाथ में CBI ED जैसे शस्त्र लेकर घूमिए और हम पे वार करने की कोशिश कीजिए, हमें कुछ नहीं होगा क्योंकि हम सच्चे दिल से महाराष्ट्र में राज कर रहे हैं। दूसरी बात, ये उनका एक फ्रस्ट्रेशन है उनके पार्टी का महाराष्ट्र में, ये फ्रस्ट्रेशन कल तक राज्य के नेताओं तक सीमित था लेकिन भारतीय जनता पार्टी के दिल्ली के केंद्र के शीर्ष नेता भी इस प्रकार से फ्रस्ट्रेशन में आकर बात करने लगे तो मुझे और राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी को बहुत ही आश्चर्य होता है। सर, अमित शाह ने महाविकास अघाड़ी सरकार को ऑटो से तुलना कर दिया और कहा कि ऑटो में तीनों पहिए अलग अलग हिस्से, ऑटो गरीबों की होती है, ऑटो में गरीब लोग ट्रैवल करते हैं, हमारी सरकार गरीबों की सरकार है और जिस तरह से आपने पेट्रोल डीजल के दाम बढ़ाए हैं हमारे पास दूसरा कोई ऑटो में घूमने के सिवाय रास्ता नहीं है, वो सस्ता पड़ता है। इस्तीफा देने की जो चुनौती की है उसके बारे, किसने इस्तीफा देना चाहिए, हमने, अगर आपको लगता है तो आप शुरुआत आपसे कीजिए, आपके जो 105 विधायक है जो शिवसेना की सपोर्ट से चुन कर आए हैं आप 105 विधायकों ने इस्तीफा दीजिए और फिर आप यही संख्या में चुनकर आकर दिखाइए। देखिए, इस प्रकार की तुलना देश में पहले भी हुई है, आप उसे सकारात्मक ढंग से लीजिए। ये हेमा मालिनी जी का आदर है, ये हेमा मालिनी जी का आदर है, एक कलाकार का आदर है, ये समझ लीजिए। हर विषय में आप इस तरह से निगेटिविटी लाते हो, ये ठीक नहीं।